माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे बमटरावजी शिंदे आणि शिवसेनेचे उमेदवार संजय कोकाटे या दोघांमध्ये काटेकी टक्कर लागलेली आहे. अशातच मतदारसंघातील ज्येष्ठ आपल्या ज्येष्ठ महिला आहेत, नेमकं त्यांना मतदारसंघात विकासप्रिय कामं झालेत का किंवा विकासाधीन कामं काय राहिलेत, उर्वरित कामं काय आहेत हे त्यांच्याकडून लेखासोखा आपण जाणून घेणार आहोत. तर मावशी, काय गाव कुठलं तुमचं? काय चिंचवली. बरं, मग काय कुणाची हवा आहे गावात? मग बर, मग बर बर, मग बबन दादाच का? बबन दादानी काय केलं असं की तुम्ही म्हणते? मग तुमचं मतदान कोणाला? काय मावशी, कुठलं गाव तुमचं? चिंचवलीच. काय मग कसं काय चालू आहे गावात, हवा काय? बर, इतके दिवस झालं बबन दादालाच का? काय नेमकी कामं केलेत का त्या नियमात? असा बर बर. काय मावशी, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही कुणाला विकत देतोय, कुणाला नाही देतोय, त्याचा सांगून उपयोग आहे का तुम्हाला? बरोबर आहे का उपयोग? आमची भावना कुंकडत झाली तर आम्ही काय करणार आहे? इतके दिवस झाले आमदार शिंदे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, मग कामं झालेत का? काय कामं झाली? ती पाणी तेवढं दुसरं का आहे? आता चार रोजांवर गेली म्हणून काय त्याचं झालं? मग आता होते आमच्या कुणाला देतो कुणाला नाही देतोय, आमच्या पुतने सांगतेल तुलते सांगतेल परत बदलणार का? मग आता उद्याच काय सांगाव? तुमचं मतदान उद्या बदलणार का? बदलतच असत. म्हणजे अजून केलं नाही, तुम्ही काय करा? काय बदल करतोय अजून? उद्याचं काय सांगतोय आम्ही? ठरलं का मावशी तुमचं काय, कुठलं गाव? बर, मग काय ठरवलं यंदा? म्हणत नाही तुमचं मतदान कोणाला? काय एवढं म्हातारीला घरी सागरती करणार? नाही बोलू दे त्यांना. थांबा, काय मॅम कसं काय दादाला? बर, काय केलं दादानी? आता शिवसेनेचं उमेदवार राहते इथं संजय गोकाटे, 200 बाण आहे आता. मग काय निवडणार तुम्ही? 200 बाण का गाड्या? बर, पोरावर आहे का अवलंबून? काय मावशी, कुठला लावले गाडी तर बसलो तुम्ही? हा बर बर बर. हा मग काय ठरलं यंदा? काय यंदा ठरलं? जनावर बघितली, पाणी आणलं, आम्हाला घर नाही राहिला, काय करायचं? काय बाबा दादा, काय आम्हाला काय हे दिलं? काय घरकुल दिलं? काय नाही. बर, काय ठरलं? काय काय ठरवलं? पोराच्या मनावर स्वतःच काहीच नका, पोरं सांगत तसं. पोरं सांगत पोरं काय सांगतेबन दादा दिला, घरकुल दिलं तर बबन दादाला. गावाकडलं काय प्रश्न सुटले विटले का? नाही ना. बर, काय काय समस्या आहे गावाकडल्या तुमच्या? काय सांगितलं नाही. नाही समस्या आहे जेणेकरून तुम्हाला थांबवा, ते अजून सुटलंच नाही. काय काहीच नाही. बर, मग आता सध्या फडणवीस बी आहेत आणि एकीकडे शरद पवार साहेब आहेत, नेमकं काय कुणाचं बरं वाटतंय काम तुम्हाला? आम्हाला हे जे वाटतं नाही, घरकुलाचा प्रश्न मिटेल. हो, शरद पवार बी आहेत एका बाजूला आणि एकाकडे फडणवीस आहेत मुख्यमंत्री. माहित आहे मुख्यमंत्री? हा, टीव्हीत वगैरे दिसते. मग काय दोन्ही पैकी काय निवडाल तुम्ही? पोरांवरच आहे. काय मावशी, पवार साहेबांचं काय वाटतंय तुम्हाला? बरं आहे का? सगळीकडे फिरते तर 80 वर्ष झाले तरी सभा घ्यायचा सपाटा सुरू आहे. शरद पवार तर माहित आहे का? हा, मग काय त्यांचं कसं वाटतंय तुम्हाला? या काही गीत सोडून बी चालली त्यांना काय काय नेते मंडळी सत्ता येईल म्हणून आपल्याला आमदार हित आपण या पक्षात राहायचो नाही म्हणून सोडून बी गेले ते बरीच जण त्यांना पवारांना राष्ट्रवादीतनं. मग काही सोडून जाणाऱ्याला जनता स्वीकारेल का? जनता स्वीकारेल का मावशी? शरद पवारांना सोडून गेले बरेच जण आता. मग पैसे द्या आम्हाला, आता दुष्काळ पडला ही पडला पैसे द्या आम्हाला, मग देतो पवार त्याला बनाला आम्ही. बरं, नाही पैसे द्यायचं नाही तर आम्हाला एवढं दम देता, कुणाला देता कुणाला नाही. काय मावशी, शरद पवारांची काय बरं आहे? शरद पवारांना सोडून गेले ती. शरद पवार माहित आहे का? काय काय व्हायला पाहिजे सांगा जरा, खट 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 सांगा जरा. किती वेळ झालं बसला तुम्ही इथं? काय गावाला इष्टी नाही, गावाला रस्ता नाही. मग हीच कडा कडा बोलायचंय, दुसरं काय? अजून आम्हाला घर माहिती राहिला, अजून काय नसतं. मतदान टाका, मतदान टाका, झालं मतदान टाका. सरकार उतरले काय काय दिली की कर्ज माफी म्हणले, पीक विमा आला का? पीक विमा, आला पीक विमा.
औषधी खूप आला का काय झालं गॅस वगैरे मिळला का मोदींची योजना होती की होते पण ज्याला मिळाला त्याला मिळाला मग आजचे दिन काय हवेतच काय हवेतच होय काहीच मिळणार नाही पीक विमा वगैरे काय कितीच पेरलं होत पेरलं किती होत शेतात ती नाही मिळालं फक्त ते वर्षाला 6000 तेवढं 1500 मिळत 1500 सहा पैकी काय 1500 द्यायचं काय व्हायचं खायला पुरायचं ना काय व्हायचं काय मावशी तुम्हाला किती आलं काहीच नाही आलं पीक विमा बी नाही शेतकरी तर योजना योजना तुमचं काय मावशी काय काय मिळालं काय मिळलं नाही पैसे मिळत होतं का नाही महिन्याला कुठं वर्षाला 6000 मोदी मोदी लय म्हणते देऊ सगळीकडे काय मोदीला बघितलं आहे तुम्ही कधी मावशी काय मग काय मोदीचं बा कारभार बरा वाटतोय मोदी फडणवीसचा एकंदरीत माढा विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ मंडळींचा कल जाणून घेतला तर तो मोदींच्या विरोधात आहे नेमकं मोदीने आम्हाला दिलंय काय हाच प्रश्न या महिला विचारतायत ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे माढा